दंड प्रणाम मंडळी, आपल्या मानवटू चॅनलच्या परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी सागर मते आपल्यासाठी श्री क्षेत्र जाळीच्या संदर्भात एक सूचना घेऊन आलेलो होतो, त्यासाठीच ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवत आहे। मागेच काही व्हिडिओ आले होते की श्री क्षेत्र जाळीचे देव आपल्या अखिल मानवपंथीयांचं श्रद्धास्थान, श्री क्षेत्र जाळीचे देव हे जे मंदिर आहे, येथील जी यात्रा आहे जी की दांडी पौर्णिमेला होत असते, ती यात्रा यावर्षी रद्द करण्यात आलेली आहे। खरोखर खूप दुःख झालं, कारण की सर्वजणांची इच्छा असते की जायचं आहे आपल्याला, दांडी पौर्णिमेला जायचं, जायचे देवाच्या ठिकाणी अवसर करायचा, भगवंताचं दर्शन घ्यायचं, ईश्वराच्या त्या स्थानाचं दर्शन घ्यायचं, ती यात्रासुद्धा बघायची, तो आनंद खूप वेगळा असतो। खरोखर खूप दुःख झालं ती गोष्ट ऐकून की यावर्षी कोरोनाच्या या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आज सकाळी सकाळी एक फेसबुकला पोस्ट वाचली की श्री क्षेत्र जाईचे देव येथे काही कोरोनाचे पेशंट सापडले। खूप दुःखदायक गोष्ट आहे, जे कोणी ते पेशंट असतील ईश्वराला एकच प्रार्थना आहे की देवा त्यांना लवकर रिकवर कर आणि या परमार्गाची सेवा करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा बळ दे। पण हे पेशंट सापडल्यामुळे आता तो जो पूर्ण परिसर आहे तो पूर्णतः सील करण्यात आलेला आहे। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक फोटो दिसत असेल, फेसबुकवरील ती पोस्ट आहे, त्या पोस्टमध्ये आपण बघू शकताय पूर्ण बॅरिकेड्स तिथे टाकलेले आहेत, म्हणजे आता कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे। गावबंदी ऑलरेडी आधी केली होती, पण असं ऐकलं की काही जणांनी ते पाळलंही नाही, तर आता प्रशासनाने एकदम कडक कारवाई करून तेथे बॅरिकेड्स टाकलेले आहेत। आता कुणालाही इथून पुढे कमीत कमी 20 ते 25 दिवस श्री क्षेत्र जाळीचे देव येथे जाता येणार नाही, कारण की ते मंदिर सध्या आता बंद आहे। बंधूंनो, त्या संदर्भातच हा व्हिडिओ होता। तर तुम्ही सुद्धा जर प्लॅन करत असाल जाळीच्या देवाला जाण्याचा, तर कृपया सध्या काही दिवस प्लॅन करू नका, लवकरच येथील परिस्थिती पूर्वपदावरती येईल, कोरोनाचे जे तिथे काही संकट आहे ते लवकरच दूर होईल, अशी आपण आशा व्यक्त करूया आणि भगवंताला प्रार्थना करूयात। पुन्हा एकदा विनंती, कृपया आपण जर प्लॅन केला असेल तर तो आपण प्लॅन सध्या श्री क्षेत्र जाळीचे देव येथे जाण्याचा रद्द करावा। धन्यवाद, दंडवत प्रणाम।